तर राज ठाकरेंचे भोंगे आंदोलन आणि राणा दाम्पत्य प्रकरणावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत अशी माहिती समोर येते आहे। कारण राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपचे अनेक नेते त्यांच्या बाजूने बोलताना दिसतायत आणि यावरून भाजपमध्ये दोन गट पाहायला मिळतायत। भाजपने या सर्व प्रकरणामध्ये न पडलेलं बरं असं भाजपच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांचं मत आहे। एवढंच नाही तर मनसेच्या बाजूने जर भाजप नेते बोलत असतील तर त्याचा फायदा होण्यापेक्षा सर्वाधिक फटकाच भाजपला बसू शकतो असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे। यामुळे भाजपचे काही जुने जाणते आणि माजी मंत्री राहिलेले नेते या सर्व मुद्द्यांवर बोलणं देखील टाळत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या विषयातील माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत, लाईव्ह सोडले गेलेले आहेत। सुशांत, काय सांगाल, मनसेने जी भोंगा विरोधी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं समोर येते, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण बघतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी भोंग्याची भूमिका मांडली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे राजकारण सुरू झालं त्यानंतर आपण बघतोय की भाजप नेते जे आहेत ते राज ठाकरेंचं समर्थन करताना दिसले, राज ठाकरेंच्या बाजूने बोलताना दिसले। मात्र आपण काही जुन्या जाणत्या आणि माजी मंत्र्यांशी जेव्हा बोललो त्यावेळी त्याने असं सांगितलं खासगीत बोलताना की भाजपने या सगळ्या विषयात न पडलेलं बरं, कारण याचा फटका जो आहे तो भविष्यात भाजपला बसू शकतो। त्याचसोबत आपण बघतोय रवी राणा प्रकरणात देखील आपण पाहिलं की किरीट सोमय्या असतील, मोहित कंबोज असतील, हे बाजूने उभे राहिले होते। आजच आपण बघतोय किरीट सोमय्या हे रवी राणा दाम्पत्याच्या घरी जाणार आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणात भाजपने न पडलेलं बरं असं काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्यासोबत आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, यामध्ये या विषयावर न बोलता भाजप नेत्यांनी जे आहे ते सरकार विरोधात जो भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत ते बाहेर काढणं आवश्यक आहे। भोंगे किंवा रवी राणा दाम्पत्याचा मुद्दा घेतला तर त्याचा भाजपला फटका बसू शकतो अशी भीती जी आहे ती भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केलेली। आपण त्यांच्याशी खासगीत बोललो त्यावेळी ते म्हणाले की आम्ही या विषयावर याच विषयासाठी बोलत नाहीये, कारण याचा फटका जो आहे तो भविष्यात भाजपला बसू शकतो। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाजूने काही भाजपमध्ये आलेली मंडळी जी आहे ते समर्थन करताना दिसत आहेत। याच बाजूने आपण बघतोय की दुसरी जी जुनी जाणती भाजपमध्ये गेली अनेक वर्षाची नेते मंडळी आहे ती मात्र यावर कुठेही बोलताना दिसत नाही, त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये दोन मतप्रवाह या मुद्द्यावरून आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।